हॅलो फ्रेंड्स, रणजी मध्ये आपलं स्वागत आहे. आज बघा, आपण इथे 12 वर्षाच्या मुलीची शाही मस्तानी साडी इथे आपण स्टिच करणार आहोत. त्यासाठी मी इथे सहावार साडी घेतली आहे. पीस आहे, पीस आपण नंतर इथे पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण आपण साडीची जी आहे ती कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत. यामध्ये आपण अस्तर घेतलंय 1.5 मीटर आणि ही सहावार साडी आहे इथे. तर इथे बघा, आपण आधी मी अस्तर घेतलंय. अस्तर आपण इथे 1.5 मीटर घेतलंय आणि याची आपण घडी कशी घालायची आहे तर बघा, इथे तर आधी आपण डबल ठेवलंय. उंचीनुसार याला डबल घडी घालायची आहे. तर उंची आपली 28 आहे, तर मी इथे उंचीनुसार याला डबल घडी घातली आहे वरून. या पद्धतीने बघा, उंची याची आपण घेतली आहे इथे 28 इंच. यामध्ये आपल्या आता याची आपण चार कापडात घडी, आता चार कापडात घडी कशी घालायची आहे. जेवढा आपला सीट घेर आहे, सीट घेरचा चौथा पार्ट. आता सीट घेरचा चौथा पार्ट बघा, 29 इंचाची आपल्याला इथे उंची जी आहे, उंची आहे 28, 29 आपला आहे सीट घेर. तर सीट घेरचा आपण चौथा पार्ट इथे काढायचा आहे. तर तो काहीसा इथे बघा 7.5 इंचावरती येईल आणि यात आपल्याला 2 इंच अजून एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजेच की 7.5, 8.5 आणि 9 या पॉइंट पर्यंत. तर वरती आपण इथे सीट घेरचा चौथा पार्ट प्लस यात आपण इथे 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. आता या पॉइंट पासून सीट घेरचा आपल्याला तिसरा पार्ट टाकायचा आहे. आता 29 इंचाचा सीट घेर आहे, त्याचा तिसरा पार्ट काहीसा इथे 9.6 असा येतोय. तर आपण इथे घेताना हा जो आपला नेक्याचा पार्ट असतो, जसं की उंची वाढते त्याच्यामुळे याचं वाढतं माप आपल्याला इथे टाकायचं असतं. तर या पॉइंट पासून मी याला पूर्ण 12 इंचावरती घेणार आहे, लक्षात घ्यायचंय. बघा या पॉइंटला, आणि इथून पुढे आपल्याला घ्यायचंय 2 इंच बाहेर आणि हलकस इथे जे आकार द्यायचंय. आता साडीचं माप आहे, वाढतं माप मी इथे टाकलंय या पॉइंट पासून. हवं तर तुम्ही फिक्स घेऊ शकता, पण मी इथे वाढतं माप टाकलंय. साधारण 2 इंच आपण इथे एक्स्ट्रा घेतलंय आणि हा आकार हलकासा इथे गोलाई म्हणून द्यायचा आहे. खाली बॉटमचा पार्ट टाकायचा आहे. खाली तरी तुम्ही स्केलने इथे आपण जो आपला खालीवर पार्ट इथे एका लाईनने त्याला ड्रॉ करून घेऊया उंचीनुसार. त्यानुसार बॉटमचा पार्ट आपण घ्यायचा या पॉइंट पासून 7 इंचावरती. एक साधी सलवार इथे आपली रेडी होती. आता तुम्ही ज्या मापासाठी घेताय, मी तुम्हाला एक फिक्स मेजरमेंट इथे सांगेन. ज्या मापासाठी घेताय, सीट घेर इथे फक्त सीट घेर आणि उंची दोनच माप आपल्याला लागतात. सीट घेरचा इथे चौथा पार्ट टाकायचा आहे, इथे सीट घेरचा तिसरा पार्ट टाकायचा आहे. त्यापासून पुढे मोठी साईज राहिली तर आपल्याला 2.5 इंच पुढे जायचं आहे. लहान साईज आपण इथे 2 इंच पुढे गेलोय आणि त्यानुसार बॉटमचा पार्ट टाकायचा आहे आणि सरळ इथे आपल्याला मॅच करायचंय. तर हे तर आपण आता 11 वर्षाच्या मुलीसाठी बघतोय. साधारण हे जे मेजरमेंट आहे, 13 वर्षापर्यंत होईपर्यंत हे नेप्याचं माप इथे चालणार आहे. आणि कमरेचं आपण सीट घेरचं माप चाललो, त्याच्यामुळे कमरेत हे आपल्याला बरोबर ऍडजस्ट होतं. यानुसार आपण जे पुढे जातं, ऑलरेडी आपण 2 इंच जास्त घेतलंय. आता आपण ड्रॉ करून घेतलंय, याला आपण कट करून घेऊया. आता इथे बघा, हे आपण दोघंही पायाचे जे पार्ट आहे ते आपण इथे कट करून घेतले. आता दोघही पायाचे पार्ट करते. आता मेन जे काम आहे ते आपल्या इथे साडीवरती की साडीची कटिंग कशी करायची. सावर साडी आहे पूर्ण, यात आपल्याला जो झिकझॅकचा पार्ट आहे तो आपल्याला पूर्ण घेरदार इथे हवाय. सावर इथे नववारी करायची आहे, तर यासाठी आधी आपल्याला करायचंच आहे. आता आधी आपण पदराचा पार्ट कट करायचा आहे. तर पदराचा पार्ट आपण कट करताना कसा करायचा आहे, जेवढी उंची आहे त्यात आपल्याला इथे 12 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. तर मी बघा, आता जेवढी आपली उंची, 1.1 उंची आपण इथे घेतली आहे. 1.1 उंची आपण घेतली इथे 29, परत दुसऱ्यांदा आपण इथे 29 घेतलंय आणि यात आपण एक्स्ट्रा जे आहे ते पुढे आपण 12 इंच एक्स्ट्रा घेतोय. या पॉइंट पासून पुढे 12 घेतोय एक्स्ट्रा. तर एवढं आता आधी तर आपल्याला करायचं काय, हे जे माप आहे याला मी सरळ आपण इथे कट करून घेऊया. पदराचा पार्ट आपण वेगळा कट करून घेऊया. इथे बघा, आता आपण खालून 12 इंच सरळ ठेवलंय, सरळ पार्ट ठेवलाय. पदराचा पार्ट सरळ आहे,
कमरेट इथे वरती जी आहे ती 12 इंच आपण कमी करायचं, हा तिरकसचा कट आपण इथे कट करून घ्यायचा, खाली कमी करायचं नाही, फक्त या पॉइंट पासून आपण तिरकस याला कट करून घ्यायचे। आता हा पार्ट आपण इथे कट करून घेतलाय। आता बघा हाच आपला पदराचा पार्ट आहे, या पदराच्या पार्टचा आपल्याला खाली 3 इंच जो काट आहे तो आहे तसा सरळ ठेवायचा आहे आणि इथे आपण पूर्ण याच्या प्लेट्स लावून घ्यायचे। तर या प्लेट्स आपण किती लावायच्या आहे, जेवढा आपला नेपचा पार्ट आहे एक 12 इंचाचा एवढा आपण इथे याच्या प्लेट्स लावून घेणार आहोत। इथे बघा आपण प्लेट्स लावून घेतले। आता या प्लेट्स लावून झाल्यानंतर आता आपण जी खाली सलवार कट केली त्यासाठी आपण साडीचा सरळ पार्ट ठेवायचा आहे। आता इथे आपण दोघे पायजामाचे पार्ट ठेवले। आता या पॉइंटला आपण करायचं काय, साइड पॉइंट पासून पूर्ण कट करायचंय। हा जो साइडचा जो पार्ट आहे त्याला आपण आहे तसा ठेवणार आहोत। वरती आपण याच्यामध्ये 5 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत या पॉइंट पासून आणि आता इथून सरळ आपण कट करून घेऊया। 5 इंच वरती एक्स्ट्रा ठेवत आणि आपण पूर्ण जेवढा सलवारचा आकार आहे त्यानुसार याची कटिंग करून घेणार आहोत। आपण या पद्धतीने कापड इथे कट करून घेतलाय। आता हा जो आपण एवढा साईडने आणि एक्स्ट्रा जो कापड घेतलाय याचं करायचं काय आपल्याला, आता या पॉइंट पासून आपल्याला आम्ही आतला पार्ट घेतलाय। खाली आता आपल्याला याची किंचीशी पट्टी या पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि खाली काठाच्या पार्टला खाली बॉटमला सरळ शिलाई लावून घ्यायची। वरती सरळ शिलाई लावून झाल्यानंतर आपल्याला करायचं काय, वरती जो आपण 5 इंच एक्स्ट्रा कापड घेतलाय त्याच्या इथे आपल्याला साधारणपणे इथे आपल्याला या पॉइंटला 4 प्लेट्स लावायचे आहेत आणि पूर्ण जो कापड येतो इथे मध्ये प्लेट्स लावायचे आहेत। आणि बघा हा जो साईडचा पॉइंट आहे, आता साईड पॉइंट पासून पण आपण एक्स्ट्रा घेतलाय ना, तर इथे पूर्ण जी आकारापर्यंत आपण जेव्हा इथे प्लेट्स टाकू तर इथे या पद्धतीने जी आकारात आकार तयार होईल आणि इथे या पद्धतीने इथे प्लेट्स येतील साडीला। या पद्धतीने आपण दोघंही जे पार्ट आहे साडीचे ते मॅच करून घेऊ। आता बघा आपण दोघंही पायाचे जे पार्ट आहे ते आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर लावून इथे मॅच करून घेतले। या पद्धतीने इथे जो एक्स्ट्रा कापड आहे या पद्धतीने इथे आपल्या सेंटर पॉइंटला या पद्धतीने प्लेट्स यायला पाहिजे, थोडासा आकार ढिला यायला हवा। तर दोघंही आपण पायाचे पाठे इथे रेडी करून घेतले। आता आपण पाठीमागचा जो कास्ट आहे त्याच्यासाठी मेजरमेंट कसं घ्यायचं, उंची अधिक त्यात आपण 5 इंच एक्स्ट्रा घेऊन काठाचा पार्ट आपण इथे कट करणार आहोत। आता याची बघा आपण डबल दोघे कापले काठाचे पार्ट आहे, डबल आपण फोल्ड इथे साडी ठेवली आहे। कापड आपण किती घेतलाय, तर जेवढी आपली उंची आहे उंची जेवढी त्यात आपण 5 इंच एक्स्ट्रा इथे घेतलंय। आता इथे बघा एवढी आपली उंची आहे 29 आणि त्याच्या पुढे आपण घेतलंय 5 इंच इथे एक्स्ट्रा। आता हा जो एक्स्ट्रा वाला पॉइंट आहे इथे आपण एक 4 इंचाची हलकीशी गोलाई घ्यायची आहे आणि हा पार्ट आपल्याला या पद्धतीने सर्कल मध्ये इथे कट करायचे। मधून आपण दोघही जे काष्टाचे पार्ट आहे ते आपण इथे सेपरेट करून घेऊया। आता इथे बघा आपण पायाचे पार्ट ठेवले आणि हा जो आपण काष्टाचा पार्ट इथे ठेवलाय जसं आपण कटिंग केली आहे त्याच पद्धतीने इथे आपल्याला दोघही पाटले इथे ठेवायचे, एक या पार्ट पासून आणि दुसरा जसा आपण कट केलाय तसा या पार्ट पासून। तर बघा आधी कास्टा आधी लावण्याआधी हा जो खालचा बॉटमचा पार्ट आहे जिथे आपला काठाचा पार्ट आहे या पॉइंटला सरळ इथे या पद्धतीने छोट्या छोट्या इथे प्लेट्स लावत आपण या पद्धतीने पूर्ण इथे जो कास्टा आहे तो मॅच करायचा आहे। दोघही पायांचे याच पद्धतीने आपल्याला मॅच करायचे, पण त्याआधी बघा तो जो आपला इथे उजव्या पायाचा जो पार्ट आहे त्या उजव्या पायाच्या पार्टला आपल्याला कास्टा मॅच करण्याआधी आपल्याला तिथे पदराचा पार्ट मॅच करायचा आहे। तर या पार्टला आधी बघा हा जो आपला उजव्या पायाचा पार्ट आहे तिथे आधी जो आपण पदराचा पार्ट इथे कट केला तर इथे खाली हा जो आपला जे आकार आहे त्याच्या खाली 3 इंच आपल्याला हा सरळ काट इथे मॅच करायचा आहे। इथे सरळ स्टिच करायचं आहे, त्यानंतर आता जिथे आपण याला पूर्ण प्लेट्स लावून घेतले त्या पॉइंट पर्यंत याला आपल्याला इथे पूर्ण इथे काठापर्यंत नाही आपण 1/2 इंच खाली ठेवत हा काट इथे पूर्ण मॅच करून घ्यायचा आहे। हा मॅच झाल्यानंतर जसं मी तुम्हाला दाखवलं त्यानंतर हा जो आपला दुसरा पार्ट आहे सरळ डायरेक्शन मध्ये यायला हवा।
परत आपल्याला जी आकारामध्ये इथे प्लेट्स लावत आपल्याला याला इथे पूर्ण हा कापड ऍडजस्ट करायचा आहे आणि हा बॉटम वाला पार्ट इथपर्यंत आणायचा आहे। हा झाल्यानंतर दोघही जेव्हा आपले इथे कास्टची पार्ट इथे रेडी होते दोघे पायांची मॅच झाल्यानंतर तेव्हा आपल्याला काय करायचं आहे हा पाठाचा जो पार्ट आहे याला सेंट्रल पॉइंट पासून एक 10 इंचावरती आपल्याला इथे सरळ शिलाई लावायची। सरळ शिलाई लावून झाल्यानंतर दोघही पार्ट या पद्धतीने येतील। ते आल्यानंतर आपल्याला इथे जो आपला नेफेचा जो सेंट्रल पॉइंट आहे त्या पॉइंटला आपल्याला इथे प्लेट्स लावून हा पार्ट आपण सेंट्रलला इथे स्टिच करून घ्यायचा आहे। तर हा तो झाला आपला पाठीमागचा पार्ट। एवढा आपण कापून करून घेऊया। जो मेन जो झिकझॅगचा पार्ट आहे मग आपण तो इथे कट करणार आहोत। तर बघा आपण दोघही कास्टची पार्ट इथे मी पूर्ण प्लेट्स लावून ऍडजस्ट करून इथे मॅच करून घेतले। आता ते झाल्यानंतर आपण इथे मी या पार्टला बघा पदर सुद्धा तुम्ही बघत असाल मी आधी पदर इथे अटॅच करून घेतलंय आतल्या पार्टला। आपण आधी पदर लावलाय त्यानंतर याच्यावरती आपण कास्ट लावलाय। आता कास्ट लावल्यानंतर हा जो आपला जेवाला पार्ट आहे हा याच्यावरती आपण या पद्धतीने ठेवायचा आहे आणि फक्त इथे जेवाला पार्टला आपल्याला इथे शिलाई लावून घ्यायची। जेवाला पार्टला शिलाई लावून झाल्यानंतर आपल्याला करायचं काय जसं की मी तुम्हाला सांगितलं आता हे जे आपले दोघही कास्टचे पार्ट आहे जेवाला पार्टला शिलाई लावून झाल्यानंतर आपल्याला करायचं काय इथून मध्ये या मधल्या पॉइंटला आपल्याला इथे 10 इंचापर्यंत शिलाई लावून घ्यायची दोघं कास्टांना। मग यांना या पद्धतीने हे एकसारखे असे येतील यानुसार यांना इथे आपण प्लेट्स टाकायचे दोघे पॉइंटला आणि प्लेट्स टाकून झाल्यानंतर आपण हा जो जेवाला पार्ट मॅच केलाय त्याला आपल्याला इथे ह्या पाठीमागचा जो कास्ट आहे तो आपल्याला इथे मॅच करून घ्यायचा यानुसार। तर आता आपण इथे याला स्टिच करून घेऊया। आता बघा इथे आपण पाठीमागचा कास्ट लावून घेतलाय पदर आपला लावून झाला तर इथे आपण झिकझॅग पार्ट या पॉइंटला आपण मॅच करायचं आहे। तर याच्यासाठी आपण करायचं काय तर जेवढी आपण सवा साडी घेतली होती याच्यामध्ये आपल्याला झिकझॅग साठी पार्ट तर जेवढा आपण प्रेस टाकायच्या उंचीपेक्षा 5 फुटाने आपल्याला इथे जास्त हवे असतात। तर याची आपण कटिंग कशी करायची आता जेवढा पार्ट शिल्लक आहे त्याला आधी आपण मोकळा ठेवून घेऊया। आता आपण पूर्ण घेरदार झिकझॅगचा पार्ट इथे कट करायचा आहे त्यामध्ये आपली 1 मीटर इथे साडी इथे राहिली आहे त्याची कटिंग कशी करायची आपल्याला जेवढी उंची आता इथे माझी 29 जी आपली सलवारची आपण उंची घेतली आहे त्याचा आपण इथे एक पॉइंट करा। उंचीवर एक लाईन ड्रॉ करायची आहे। आता उंचीवर लाईन ड्रॉ केल्यानंतर हा जो वरचा जो आपण काठाचा पार्ट आहे तर आधी आपण काय करणार आहोत काठाचा पार्ट इथे आपण कट करून घेऊया। आता बघा उंचीच्या पॉइंट वरती जेवढा आपला कापड आहे त्याच्यावरती मी 1 इंच सोडत आता ही पट्टी पण आपण वेगळी कट करून घेणार आहोत। काट काढून घेतला त्यानुसार उंचीनुसार आपण इथे कापड सुद्धा मी इथे कट करून घेते। तर बघा इथे आता आपण आपला जो सलवारचा आपण इथे पार्ट ठेवल्यानंतर इथून पुढे आपल्याला या पॉइंट पासून बघा इथे 10 इंचावरती इथे 10 इंचावरती या पॉइंट पासून तिरकसाचा मध्य काढायचा आपल्याला त्या पॉइंटचा सेंट्रल पॉइंट काढायचा आहे आणि तिरकस हा पार्ट आपण इथे कट करून घेणार आहोत। आता बघा याचा आपण सेंट्रल पॉइंट पासून हा पार्ट जो तो कट केलाय। आता या पॉइंटला करायचं काय आपल्याला याला पण जेवढा आपला कापड शिल्लक आहे याला इथे आपण हा काठाचा पार्ट काढून इथे याला मॅच करायचंय। हा जो काठाचा पार्ट इथून आपण कट करून याला खालच्या पॉइंटला मॅच करायचंय आणि वरून जो आपण इथे काठाचा पार्ट काढला बघा या पॉइंटला हा सुद्धा आपल्याला इथे मॅच करायचा आहे या पॉइंटने। पूर्ण जो काठाचा पार्ट आहे इथे आपण मॅच करायचा आहे हा पण काठाचा पार्ट या पॉइंटला मॅच करायचा आहे आणि याची आपण उंची किती तयार करायची जेवढी आपली उंची त्यापेक्षा 5 पटीने आपण हा कापड इथे तयार करून घ्यायचा आहे। तर इथे बघा आता आपण पूर्ण पार्ट मॅच करून घेतलाय आपली 29 इथे उंची ठेवायची आहे या पॉइंटला आपली उंची ठेवायची आणि त्यानुसार आपल्याला इथे 6-6 इंचाच्या आता इथे आपल्याला प्लेट्स लावून घ्यायचे प्रेस करायची आहे आणि यानुसार आपल्याला एक अर्धा 2 पॉइंटचा इथे गॅप सोडत आपल्याला या पद्धतीने इथे पूर्ण झिकझॅगचे इथे आपण प्लेट्स लावून घेऊया। त्याच्यात बघा आता आपण याच्यात पूर्ण 6.5 साडीत आपण इथे एवढ्या प्लेट्स इथे लावून घेतल्या। आता जिथे मी ड्रॉ केलं त्या पॉइंटला आपण सरळ स्टिच करून घ्यायचंय। स्टिच केल्यानंतर हा पार्ट आपल्याला आता इथे आपण सलवारच्या पॅडला जे आकार आहे ते पूर्ण मॅच करून घेऊया। आता बघा या पार्टला आपल्याला खालून इथे परत जो काठाचा पार्ट आहे त्या काठाच्या पार्टला इथे छोटे आपण इथे प्लेट्स लावत हा पूर्ण कापड इथे
जी आकारात हा झिकझॅग चा पार्ट इथे पूर्ण मॅच करून घ्यायचा आहे। मॅच झाल्यानंतर दुसरा जेचा पार्ट आपण मॅच करूया आणि कमरेची पट्टी लावून बॉटमचा पार्ट घेऊन आपण पूर्ण साडी इथे रेडी करून घेऊया। इथे बघा साडी आपण पूर्ण कंप्लीट करून घेतली आहे। यात तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट्स करा।